केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट सादर केलं आणि त्यावरनं विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवली. महाराष्ट्राला काय मिळालं अर्थसंकल्पामध्ये असा प्रश्न विरोधकांनी विचारला, तर विरोधकांच्या या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिलं. फडणवीसांनी राज्यासाठीच्या योजनांची यादीच वाचून दाखवली आहे. अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या वाटेला काय आलं असा सवाल उपस्थित करण्यात आला विरोधकांकडनं. विरोधकांनी असंही म्हटलं की महाराष्ट्राच्या तोंडाला फक्त पानं पुसलेली आहेत. विरोधकांच्या याच टीकेला गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलेलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात टीका केलेली आहे. उद्धव काय म्हणतायत पाहूयात. तर पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र ही योजना सुरू केलेली दिसते. गेल्या 10 वर्षात महाराष्ट्र ओरबाडला आणि मुंबईची लूट केली. प्रत्येक अर्थसंकल्पात महाराष्ट्राची निराशाच केली. महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे, ट्रिपल इंजिनचं सरकार आहे म्हणणारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसलेली आहेत. महाराष्ट्रातल्या रोजगारासाठी, महाराष्ट्रातल्या उद्योग वाढीसाठी, महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या कोणत्याही विशेष उल्लेख, महाराष्ट्राचा उल्लेखच नाही जवळपास. केवळ नरेटिव्ह करता राजकारण करू नका. आपल्या राज्याला काही मिळालं पाहिजे अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा. मी दाव्याने सांगतो, माननीय मोदी साहेबांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र प्राथमिकतेने आहे, म्हणून ॲट अ ग्लान्स एवढ्या तरतुदी मिळालेल्या आहेत आणि भरपूर पैसा महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार आहे. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला नक्की काय आलंय पाहूयात. विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प 600 कोटी रुपये त्यासाठी देण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजनेसाठी 400 कोटी. सर्वसमावेशक विकासासाठी 466 कोटी. पर्यावरणपूरक कृषी प्रकल्पांसाठी 598 कोटी. महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी 150 कोटी. मुंबई शहरी वाहतूक विकासासाठी 908 कोटी देण्यात आले. मुंबई मेट्रोसाठी 1087 कोटींची घोषणा करण्यात आली आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक महामार्गासाठी 499 कोटींची घोषणा. मुंबई हरित उद्योग क्षेत्रासाठी 150 कोटींची घोषणा. नागपूर मेट्रोसाठी 683 कोटींची घोषणा. नाग नदी पुनरुज्जीवनासाठी 500 कोटी. पुणे मेट्रोसाठी 814 कोटी. मुळा मुठा नदी संवर्धनासाठी 690 कोटी.